15 वर्षापूर्वी माझे मिस्टर वारले, त्यावेळेस माझी बारकी पोरगी 3 वर्षाची होती. मी ज्यावेळेस लहान मुली होत्या त्यावेळेस कामाला यायचे असं वाटत होतं, कधी काम संपन कधी मी माझ्या मुलींपाशी जाईन. मी म्हणते अशी वेळ तिन्ही मुली माझ्या मुलासारख्याच आहे. त्यांनी अशी मुलाची कमतरता मला कधी भासून दिली नाही. लेकरांच्या सगळ्या गोष्टी पुढं आईशी कोणतीच हवस मवस नसते. पतीच्या अकाली मृत्यूनंतर 3 तान्हुल्या मुलींची आई असलेल्या वर्षा वाघमारे यांच्यावर आभाळ कोसळलं. पतीचं निधन झालं त्यावेळी वर्षा वाघमारे यांची सर्वात लहान मुलगी अवघ्या 3 वर्षांची होती. ना कोणी साथ देणारं ना कोणाचा आधार, अशा अवघड परिस्थितीत वर्षा वाघमारे अडकल्या होत्या. मात्र त्यांच्यातली आई जिद्द हरू देत नव्हती. त्यांनी पुणे महापालिकेत अनुकंप तत्वावर मिळालेली सफाई कामगाराची नोकरी स्वीकारली. वर्षाताईंना शिक्षण घेता आलं नव्हतं. मात्र कुठल्याही परिस्थितीत आपल्या 3 मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलेलं. आज त्यांच्या 3 मुली उच्च शिक्षित असल्याचं वर्षाताई अभिमानानं सांगतात. आज मातृदिनाच्या निमित्तानं जाणून घेऊयात आई आणि बाप या दोन्ही भूमिका बजावलेल्या या सुपर मॉमची प्रेरणादायी कहाणी. मी वर्षा संजू वाघमारे. मी कॉर्पोरेशनला कामाला आहे, सरकारी आरोग्य खात्यात. माझ्या मुली लहान होत्या त्यावेळेसच माझे मिस्टर वारले, त्यांना अटॅक आला. अटॅक आल्यावर नंतर मग ती नोकरी मला लागली. शिक्षण माझं कमी असल्यामुळं मी सरकारी कामातच झाडू खात्यातच लागले. 15 वर्षापूर्वी माझे मिस्टर वारले, त्यावेळेस माझी बारकी पोरगी 3 वर्षाची होती. पोरे लहान असताना मी अशीच सासूकडं सोडून कामाला जायचे. त्यावेळेस सासू पण लक्ष देत नव्हते आमची. मग डोक्यात एक विचार यायला लागले, आपण सकाळी कामाला येणार, आपल्या पोरींवर लक्ष द्यायला कोण नाही. नोकरी लागली त्यावेळेस घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या माझ्या एकटीच्याच अंगावर पडल्या. मला माझ्या मुलींना मोठं करायचं होतं. मला असं वाटत होतं की मी माझा वेळ लेकरांपाशी घालवा, पण त्यांच्या शिक्षणाची त्यांच्या हवे त्या गोष्टीची जबाबदाऱ्या माझ्यावर पडली. 3 मुली असल्यामुळं घरचे पण सासरवाडीचे जरा हे करत होते. आता मुलगी लहान असताना थोडेल वाढले त्यांचे. आता जे काम मी करते ते कष्टाचंच आहे आणि घाणीचं पण आहे. करावं लागतं ते सगळं लेकरा लहान लेकरांसाठी. लेकरांची जबाबदारी असल्यावर सगळी कामं करणं भागच पडतं. असं नाही की हे चांगलं आहे ते वाईट आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजे लहान लेकरांसाठी. आई जेवढी माया लावू शकत आहे तेवढं कुणीच करू शकत नाही. मस्त नातेवाईक असतात पण कोण कोणाचे नसतात. मी म्हणते अशी वेळ किती वैताग आला काय आला तरी डोळ्यासमोर लहान मुलं दिसतात. मी ज्यावेळेस लहान मुली होत्या त्यावेळेस कामाला यायचे असं वाटत होतं, कधी काम संपन कधी मी माझ्या मुलींपाशी जाईन. सकाळी त्यांचं आवरून यायचे मी, त्यांचं ते शाळेत जायचे आवरून लहान होते. तर लेकरांच्या सगळ्या गोष्टी पुढं आईशी कोणतीच हवस मवस नसते. कसं लेकरांची हवस झाली तर आईला समाधान असतं. सगळं आपल्या लेकरांना भेटलं त्यातच आपलं समाधान आहे. मी तसे स्वप्न काहीच नाही बघितले. मी फक्त माझे लेकरं मोठे व्हावं, स्वतःच्या पायावर उभे राहावं हीच अपेक्षा. माझ्या मुली पण एवढ्या समजूतदार आहे की त्यांना पण माहिती आहे की आपली आई एकटी कष्ट करते. त्यांनी पण कधी असं हट्ट केलं नाही. कधी असं हट्ट केलं नाही की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. जे मी करेन त्याचंच ते मान्य करत होते. कोणत्या गोष्टीची त्यांनी अशी अपेक्षा केली नाही. मी सकाळी 4 वाजता उठते, मुलींना डबा बिबा करून येते सकाळचा. सकाळी 7-1 डुटी आमची. घरी जायला मला 2-2:30 वाजते. एकटीच्याच अंगावर सगळा लोड बनल्यावर नाही का जबाबदाऱ्या वाढते. माझी पण अशी अपेक्षा आहे की माझ्या मुलींनी शिकून चांगला अधिकारी व्हावं. आता 3 मुली माझ्या मुलासारख्याच आहे.
त्यांनी अशी मुलाची कमतरता मला कधी भासून दिली नाही. स्वतःच्या आता पायावर उभ्या राहण्यासारख्या शिक्षण दिलेलं आहे मी त्यांना, आणि मुली माझ्या हुशार आहेत त्यात. आता एवढंच बाकी आहे की बारक्या पोरीने शिकून तिने अधिकारी व्हावं, काहीतरी शिक्षणाचा फायदा व्हावा असं मला वाटतं. जे मी काम केलं घाणीचं म्हणा ते माझ्या लेकरांनी नाही केलं पाहिजे. शिक्षण नसल्यामुळं मला ते करावं लागलं, पण माझी अशी इच्छा आहे की जे मी केलं नाही ते माझ्या मुलींनी करावं. आता दोन मुलींचं तर माझं लग्न झालेलं आहे. एक मुलगी 13वीला आहे गरवारे कॉलेजला आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तिने माझे काहीतरी शिक्षण करून अधिकारी व्हावं अशी इच्छा आहे.